శ్రీనివాస గోవింద శ్రీ వెంకటేశ గోవింద భక్తవత్సల గోవింద భాగవత ప్రియ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద. హలో ఫ్రెండ్స్, आजच्या व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्लॉग हा खूप छान आणि माणसांचे तर लग्न आपण पाहिलेलेच आहे तो, पण आज साक्षात तिरुपती बालाजी माता लक्ष्मी आणि पद्यावती यांचा विवाह सोहळा आपण पाहणार आहोत आणि तो होता नांदेडमध्ये. तर आम्ही नांदेडमध्ये स्पेशल ह्या लग्नासाठी गेलो होतो देवांच्या, आणि इथे ओंकारची मस्ती चालू आहे ट्रेनमध्ये. तर हा विवाह सोहळा बऱ्याच लोकांनी अरेंजमेंट म्हणून केला होता, त्यामध्ये एक माझे मामा, त्यांनीही ह्या विवाह सोहळ्यासाठी खूप काही केलं होतं आणि त्यांची याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य होतं. आणि तुम्ही पाहू शकता दुपारच्या वेळेचं मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. खूप छान असं डेकोरेशन आणि खूप मोठ्या अशा 25 ते 30 एकर शेतामध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता. मॅनेजमेंट आणि बऱ्याचशा गोष्टी खूप छान पद्धतीने केल्या होत्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या वेळेमध्ये तुम्हाला मी छोट्या छोट्या क्लिपमध्ये तिरुपती आणि माता लक्ष्मी पद्यावती यांचा विवाह दाखवला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा विवाह नांदेडमध्ये पार पडला होता अक्षय तृतीयेला. आणि हे जे देव जे आले होते ते साक्षात तिरुपतीवरून आणले होते लग्नासाठी. तर खूप छान पद्धतीने विवाह पार पडला आहे आणि अशा पद्धतीने हे डेकोरेशन केलं होतं. दुपारच्या वेळेचं डेकोरेशन आहे आणि तुम्हाला संध्याकाळच्या वेळेचं तर मी दाखवणारच आहे. तुम्ही पाहू शकता ती मस्त भव्य दिव्य असं आसन व्यवस्था केली होती छान मस्त. आणि खूप छान असा विवाह झालेला आहे. आणि अशा पद्धतीने अनेक ठिकाणी ज्यांना सेवा द्यायची आहे किंवा अन्नदान करायचं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचे स्टॉल लावले होते, ज्याने त्याच्या आपापल्या ह्याच्यानुसार कुणी बुंदी कुणी कोल्ड ड्रिंक्स वगैरे, तर अशा पद्धतीचे स्टॉल लावून अनेकांनी सेवाही केली तिथे. नांदेडकर मंडळी असेल ते सर्वच आपण स्टेजच्या डाव्या हाताची मंडळी गोविंदा गोविंदा डाव्या म्हणजे डाव्या साईडचे भक्त लोकांचा आवाज जास्त आहे, बहुतेक श्रद्धा इकडे जास्त आहे. तुम्ही काय म्हणताय गोविंदा? उजव्या बाजूची मंडळी गोविंदा गोविंदा दोन्ही हात वारे करून गोविंदा गोविंदा लक्ष्मी रमणा याच पद्धतीने आपल्याला स्वागत करायचं आहे. असं झालं नाही पाहिजे की फक्त डाव्या बाजूचे भक्त मंडळी त्यांचा भक्ती जास्त आहे म्हणून आवाज जास्त येते, बरोबर आहे का? सर्वांचा आवाज आला पाहिजे, येईल आवाज गोविंदा गोविंदा.
Thank you.
परमात्मा पाय ठेवत आहे. कशासाठी कशासाठी म्हणलं तर आपण ऐकलो रमा कोल्हापुरंगता रमा जे लक्ष्मी देवी आहे तो रुसोन कुठे बसले म्हणलं तर एवढा विस्तृत असलेल्या हा प्रपंचामध्ये कुठे आणि जयंत जोशी यांचे पालक आई वडील यांनी स्टेजच्या मागच्या बाजूला फायर ब्रिगेडची गाडी आहे तिथे यायचं आहे. रम्यमय असल्याने गोविंद नामायो असा अन्नमाचार्यांचा कीर्तन होणार आहे. नमस्कार.